नाशिक महानगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता आली. राज्यात सत्तेचा टेकू लाभल्यानं गेली 2.5 वर्ष सुखेनऊ कारभार सुरू राहिला. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेवरून पाय उतार झाल्यानं नाशिक महानगरपालिकेतील सत्तेला सुरुंग लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येण्याचं निश्चित झाल्यानंतर नाशिक महानगरपालिकेतही शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसला तसेच मनसेला सोबत घेत मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं निवडणूक चुरशीची होणार याचे स्पष्ट संकेत कालपर्यंत होते. याच दरम्यान राजकीय पटलावर विविध घडामोडी घडत होत्या. विशेषतः पालिकेतील सत्ता टिकवण्याचं आव्हान झेलून भाजपनं आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली, तर तिकडे आघाडीत मात्र स्थानिक स्तरावरच हालचाली सुरू होत्या. तिन्ही पक्षांचे नेते राज्यातील सत्तेचं समीकरण जुळवण्यात व्यस्त झाल्यानं आघाडीत संवादाचा अभाव जाणवत राहिला आणि याचीच परिणिती महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत दिसून आली. सुरुवातीला चुरशीची वाटणारी निवडणूक ऐन मोक्याच्या क्षणी भाजपनं हायजॅक केली आणि याची परिणिती निवडणुकीत आली. निवडणुकीसाठी आघाडीत मित्रपक्ष गटागटानं आल्यानंतरच सत्तेचं गणित फिसकटल्याचं सहज स्पष्ट झालं, तर भाजपचा उत्साह मात्र या निमित्तानं ओसंडून वाहत होता. अखेर निर्णायक होणारी निवडणूक फक्त औपचारिकता म्हणून पार पडली. भाजपनं महापौर पदासाठी सतीश कुलकर्णी आणि उपमहापौर पदासाठी भिकू बागुल या ज्येष्ठांची नावं जाहीर करून बंडखोरांचे बंड शमविले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या निवडणुकीत सर्वच इच्छुकांनी माघार घेतल्यानं महापौरपदी सतीश कुलकर्णी तर भिकूबाई बागुल उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर झालं. यावेळी भाजपच्या सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. यावेळी आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, देवेनी फरांदे, संघटक किशोर काळकर हे सभागृहात उपस्थित झाले. त्यांनीही या दोन्ही पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा प्रदान केल्या. मोठ्या प्रयत्नानं जमलेलं गणित कसं चुकलं याचा लवलेशही चेहऱ्यावर जाणवू न देता शाहू खैरे गजानन शेलार यांनी उगवत्या सूर्याला नमस्कार केला. महाराष्ट्रामध्ये महाशिव आघाडी जन्माला आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून नाशिकला सुद्धा नाशिक महानगरपालिकेत आमची जबाबदारी आहे. त्यांनी वरच्या वरिष्ठांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याला साथ देण्यासाठी म्हणून आम्हीसुद्धा या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करण्याचं ठरवलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांना आम्ही सर्व साथीची साथीजणं त्यांना पाठिंबा देतो आहे. या संघर्षात अखेरपर्यंत लढताना मित्रपक्षांनी शिकस्त दिल्यानं पश्चातापाची वेदना सेना नेत्यांच्या मुखावर स्पष्ट दिसत होती. तरीही पोटातलं ओठावर न येऊ देता विरोधी पक्ष नेते आणि प्रबळ इच्छुक उमेदवार अजय बोरस्ते यांनीही आघाडीचाच कित्ता गिरवला. आता काँग्रेसने काय केलं, मनसेने काय केलं हा त्यांचा प्रश्न. आमच्या दृष्टीने तर आम्ही हेच बघितलं. एक ज्येष्ठ सदस्य मला एवढं मात्र नक्की माहिती आहे की शिवसेनेनं हा जर ही चुरस निर्माण केली नसती एका चांगल्या सदस्याला भारतीय जनता पार्टीने अशी संधी दिली नसते. आता घोडेबाजार काय झाला काय नाही आपण बघतात तुम्हाला माहीत नाही, कारण मनसेसारखा पक्ष जे इथं आपण राज ठाकरेंची भाषणं ऐकली आहेत या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या बाकावर पाहायला मिळालं. आणि काँग्रेस आता ते त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही, तसं नाही आहे. बाळासाहेब सानपांचे जे काही फॉलोअर्स होते त्यांची मागणी एकच होती ते की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत जो एकनिष्ठ कार्यकर्ता आहे त्याला संधी मिळाली पाहिजे आणि त्या सर्वांना आणि जे बाहेरून आले आहेत त्यांना जी संधी मिळते याबद्दल त्यांचा राग होता. मला वाटतं सतीश कुलकर्णींच्या रूपाने त्यांना एकनिष्ठ हा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता एक नेता ज्येष्ठ नेता मिळाला आणि त्यामुळे त्यांनी आम्हालाही सांगितलं की आता आपण या नेत्याच्या मागे राहिलो पाहिजे. पण पक्षप्रमुखांनी प्रमुखांचा उद्देश अत्यंत स्पष्ट होता की अनेक ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की आपल्याला माहिती आहे ठाणे असेल मुंबई असेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने कळत न कळत आम्हाला मदतच केली आहे आणि त्यांनी हेच सांगितलं की जर कोणी योग्य व्यक्ती असेल तर तुम्ही सुद्धा मागा. ते सानपांचा विचारच्या बद्दल बोलत नाही, भाजप सानपांच्या विचारांच्या माणसांसभेबद्दल बोलतोय. या निवडणुकीत मनसेच्या 5 पांडवांनी तटस्थची भूमिका घेतली. आपल्या नेत्याच्या सूचनेशी प्रामाणिक राहत मनसेनं भाजपच्या सत्तेची वाट मोकळी करून देण्यात मोठा हातभार लावला. लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपशी उघड वैर घेणाऱ्या राज ठाकरेंच्या विश्वासार्थेविषयी या निमित्तानं पुन्हा एकदा शंका निर्माण झालीय. जनता मनसेला का नाकारत आहे याचं उत्तरही
या निवडणुकीत प्रकर्षाने जाणवलं. सभागृहातील सर्व पक्षीय सदस्यांनी सहमती दर्शवून मोठी जबाबदारी दिली ती यशस्वीपणे पार पाडू असा आशावाद महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. नाशिक महानगरपालिकेच्या या इतिहासामध्ये अत्यंत चांगली अशी निवडणूक झाली. मुळात मी सर्व नगरसेवकांचा मी आभारी आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला अतिशय चांगल्या प्रकारे न्याय दिला. मी सर्व नगरसेवकांचे या निमित्ताने आभार मानतो. महानगरपालिकेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जाईल. किंवा नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत समस्याकडे चांगल्या प्रकारे सोडवणूक करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या या पदाचं सेवेचं पद म्हणून उपयोग करू एवढंच या निमित्ताने सांगतो. याला परमेश्वर कृपा आपण म्हणू. ज्या काही सर्वसामान्याच्या गरजा आहेत नाशिक महानगरपालिकेचे इतक्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये चांगलं असं नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या आधी प्राधान्य सोडवलं जातील. आणि त्यानंतर जे काही मोठे प्रकल्प आहे त्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देऊन चांगल्या प्रकारे काम करू. त्या ठिकाणी पक्षांनी यावेळेस संधी मला दिली. माझा वयाचा विचार करून पक्षांनी संधी दिलेली आहे. या संधीचा मी काही करू प्रयत्न करून नानांना बरोबर घेऊन सगळ्या नाशिक शहराचा विकासाकडे लक्ष देईल. महापालिकेत सत्ता राखल्यानं रामायण निवासस्थानावर गुलालाची उधळण करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीचं स्वागत करण्यात आलं. मनासारखं गणित जमल्यानं माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही वेळीच रामायणवर हजेरी लावली. त्यांनीही या नव्या पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. चमत्कार वगैरे काही नाही. या ठिकाणी आपण बघितलं 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेला निवडणूक झाली माननीय मुख्यमंत्री मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी नाशिककरांनी मोठी संख्या मला वाटतं आजपर्यंत एका पक्षाला एवढं मोठं मताधिक्य कधी मिळालं नव्हतं. थोडे जवळ 66 जागा या भारतीय जनता पक्षाला नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले होते. त्यात 43 वर्षांनी पुन्हा निवडणूक झाली. 11 नगरसेवक आमचे काही कारणामुळे थोडं विधानसभेचे तिकीट वाटपामुळे आमदारांचे बदलाबदल करण्यामुळे ते या ठिकाणी आमच्यापासून दूर गेले होते. त्यामुळे आमचं बहुमत नव्हतं आणि सगळ्यांना असं वाटत होतं की आता राज्याची परिस्थिती सध्या चाललेली आहे त्या बेसवर काहीतरी वेगळं घडेल. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळे एकत्र येतील तसा प्रयत्नही झाला परंतु तो यशस्वी झाला नाही. मी विशेष करून आभार मानेल मनसेचे अध्यक्ष प्रमुख माननीय राज ठाकरे साहेबांचे की त्यांनी व्हीप काढून आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला की भारतीय जनता पक्षाला मतदान करा. त्यांचे 5 नगरसेवक होते त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला. नंतर काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला. सगळे नगरसेवक आमच्याकडे आलेत आणि बघता बघता आमची संख्या मोठी झाली. पण त्यामुळे नंतर शिवसेनेने माघार घेतली. राष्ट्रवादीने महापौर उपमहापौराचे फॉर्म भरले होते त्यांनी मागे घेतले. मनसेचे होते पण त्यांनी मला पाठिंबा दिला होता. काँग्रेसचेही होते त्यांनी माघार घेतली. सर्व पक्षांनी माघार घेतली आणि अतिशय चुरशीची होणारी निवडणूक बिनविरोधपणे बिनदिक्कत या ठिकाणी पार पडली. त्यामुळे सर्व पक्षांचे
या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. परमेश्वरांनी त्यांना सद्बुद्धी दिली मला वाटतं. आणि खरं आहे की त्यांच्यावर मग पुढे कारवाई झाली असती, पक्ष सोडल्याबद्दल आम्ही व्हीप बजावलेले होते. मी त्यांना समजवलं की कशासाठी 6 वर्षाची तुम्ही डिबार्ग होतात, हे योग्य नाही. आणि म्हणून मग ते त्यांनी सर्वांनी मान्य केलं आणि ते पुन्हा स्वगृही त्या ठिकाणी आमच्याकडे परत आले. त्यांनी मतदान आम्हाला त्या ठिकाणी केलं आणि मग सगळं हे बघून मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी आहे, शिवसेना विशेष मोठा पक्ष होता, 34-35 किती 34 नगरसेवक त्यांचे सभागृहामध्ये आहेत, आमचे 65 आहेत. त्यांनी सुद्धा मग माघार घेतली आणि चुरशीची वाटणारी ही निवडणूक अतिशय बिनदिक्कत या ठिकाणी पार पडली. कुठे काय कुठे वाद दिसतोय तुम्हाला कुठे इथे काही? सगळेजण जुने नवे अतिशय उत्साहात आहेत, गुलाल अंगारा घेत आहेत, ढोलताशी वाजून आपला आनंद व्यक्त करतायत. असा कुठलाही वाद या ठिकाणी नाही. जे आपले महापौर आहेत ते अतिशय ज्येष्ठ आहेत, जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत, गेल्या 25-30 वर्षापासून सतत ते नगरसेवक आहे. 5वी टर्म 6वी टर्म त्यांची या ठिकाणी आहे आणि सगळ्यांना वाटत होतं की नानांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय आम्ही या ठिकाणी त्यांना दिलेला आहे. उपमहापौर मला वाटतं महाराष्ट्राच्या आसमध्ये सर्वात ज्येष्ठ, वयाने ज्येष्ठ अशा महापौर आम्ही उपमहापौर या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे जुन्या नव्याचं कॉम्बिनेशन यामध्ये निश्चित आहे. गतवेळी भाजपनं प्रथमेश गीतेंना उपमहापौर पदाची संधी देऊन वसंत गीतेंचा सन्मान केला, तर आता सुनील बागुल यांचा. उपमहापौर भिकूबाई बागुल या सुनील बागुल यांच्या मातोश्री आहे. निष्ठावंत आणि बाहेरची अशी मोठ बांधून भाजपनं नाशिकमधील सत्ता पुन्हा एकदा राखली आहे. उमेश आवणकरसह मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.